मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने दाओस वर्ल्ड इकोनॉमिक फोरम में एमओयू के साथ दो साल में 5 बड़ी परियोजनाओं की घोषणा की थी। इसके जरिए विदर्भ में 90,000 करोड़ से ज्यादा के निवेश का दावा किया गया था। इन परियोजनाओं का क्या हुआ, ऐसा सवाल प्राकृतिक संसाधन विशेषज्ञ प्रदीप माहेश्वरी ने पत्र परिषद में किया है। इस मौके पर माहेश्वरी ने दो साल में उद्योग जगत को लेकर हुए विभिन्न एमओयू और घोषणाओं की जानकारी दी। जे आपली प्रोसिडिंग्स आहे याचं पूर्ण पत्र आणि मेल दोन्ही पाठवणार, त्यांना भेटणार, त्यांना भेटून देणार आहे। आणि आम्हाला विदर्भामध्ये जास्तीत जास्त आमचे जे संसाधन आहे आमच्या युवकांच्या कामी यावे, ज्या जिल्ह्यातून मायनिंग होते त्या मायनिंगचे संसाधनावर जास्तीत जास्त मुलांना लोकांना काम मिळेल, ज्या डिस्ट्रिक्टमध्ये पॉवर जनरेशन होतं त्या डिस्ट्रिक्टला पॉवर स्वस्त रेटमध्ये मिळावी, कोळसाचे बेनिफिट कॉमन लोकांना मिळावं, खरीदचं बेनिफिट मिळावं आणि कमीत कमी विदर्भामध्ये एका लहान किसानाच्या घरी एक जॉब 25,000-30,000 तर नक्की द्यायचं, हे गव्हर्नमेंटचे नंतर जे पॅकेज येत आहे, पाऊस आला की पॅकेज, हे पॅकेज तर किसानाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि उद्योगमुळे आहे त्यांचं काम पण मिळेल, त्यांची शेतीची किंमत वाढेल, शेतीमध्ये ते चांगले कामं करू शकतात, कॅश क्रॉप घेऊ शकतात, हे सगळे जे बेनिफिट आहे ते तीव्र औद्योगिकरण विदर्भाचा झाला पाहिजे। पुण्यामध्ये कोल्हापूरमध्ये प्रत्येक घरी प्रत्येक फॅमिलीमध्ये एक माणसाला नोकरी आहे आणि ते शेती पण करतात, नोकरी पण करतात आणि त्यांची आर्थिक परिस्थिती भरपूर छान आहे। आणि आपल्याकडे जे पाण्याची आहे सगळी सोय आहे, पण ते पाणी आणि सोय आपल्याकडे बुटीबुरीसारखी प्राईम लँड आणि मिहानसारखं प्राईम एरिया खाली पडला आहे, हे आता जास्त दिवस चालणार नाही, आता ह्याला सगळं आपल्याला पूर्ण करावं लागेल। याची पूर्ण माहिती आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि गडकरी साहेबांना केलेली आहे आणि पुन्हा नंतर आम्ही दर 10-15 दिवसात 20 दिवसात याला आपलं सतत ठरणार आहे आणि पूर्ण त्यांना आम्ही त्यांचं मागे करून हे सगळं स्पष्टीकरण आम्ही घेऊ की जे काही तुम्ही एमओयू साईन करता, जे काही प्रकल्प तुम्ही विदर्भामध्ये अनाऊन्स करता त्यांना फास्ट ट्रॅक करा, त्यांना लवकर आणा। काही की प्रकल्प सुरू होता म्हणजे कन्स्ट्रक्शन चालू झाल्यामुळे पण लोकांना काम मिळतो, तर हे सगळं आमचं करणार आहोत। उन्होंने कहा कि राज्य सरकार ने 1.5 से 2 साल में 5 बड़ी परियोजनाओं की घोषणा की थी और दावा किया गया कि इससे लाखों युवाओं को रोजगार मिलेगा। बदरावती में 20,000 रुपए के निवेश के साथ कोयला गैसीकरण परियोजना, नागपुर में 20,000 करोड़ की लॉयड मेटल्स परियोजना, जिले के बुट्टीपुरी में 18,000 करोड़ रुपए के निवेश से आरई पावर प्रोजेक्ट को लेकर समझौता ज्ञापन पर हस्ताक्षर किए गए थे। यह सभी घोषणा 1 साल पहले की गई थी, उसका क्या हुआ, ऐसा सवाल भी माहेश्वरी ने पत्र परिषद में पूछा है। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ प्रकाश शंकलवार की रिपोर्ट।